वर्ध्याच्या सेवाग्राम येथील गांधी आश्रम हे एक ऐतिहासिक वास्तू आहे. इथल्या प्रत्येक वास्तू स्मारक या महत्त्वाच्या असल्याने त्यांचे जतन देखील तेवढ्याच खबरदारीने आणि महत्त्वाकांक्षेने केले जात आहे. लवकरच पावसाला सुरुवात होईल यासाठी आश्रम प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनात प्रतिष्ठानाच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने बांबूच्या झांज्या तसेच शेंदुल्याच्या पानोळ्यांचा वापर करून आश्रमातील स्मारकाचे पावसापासून संरक्षण करण्यात आले आहे. नमस्कार, मी अश्विनी बघेल, सेवाग्राम आश्रमातील मार्गदर्शिकाचा कार्यकर्ते आहे. आज आपण बघत आहोत की इथे जे झांजा बांधण्याचं किंवा ताटवे बांधण्याचं जे काम सुरू झालेलं आहे ते पावसापासून बचावासाठी भिंतींचं संरक्षणाकरिता आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे ते कार्य सुरू राहत असते. मी इथे 9 वर्षापासून ते कार्य बघत आहे की पाऊस सुरू होण्याच्या आधी 15-20 दिवसानंतर ते कार्य सुरू होत असतात आणि आपल्या सेवाग्राम आश्रमाचे कर्मचारी सर्वजण मिळून हे कार्य करत असतात. मी दिव्या हितेश पटेल, मी नाशिकहून आलेली आहे. आमचा इथे ग्रुप मीटिंग होणार आहे. आम्ही मूळचे कच्छ आहे पण हिंगणघाटहून आमचे हे जे आहेत ना, त्यांनी इथे ह्या सगळं परिसर बघण्यासाठी म्हणून आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे. आणि इथे येऊन बघितलं तर गांधीजींचे बऱ्यापैकी सगळं असं चांगलं मेंटेन केलेलं आहे. इतक्या वर्षा आंधीचं हे असं वाटतच नाही आहे.